एवढ्या खालच्या लेवलला शिंदे साहेबांसारखी व्यक्ती काम करणार नाहीत, पण याच्या अगेन्स्ट उद्धव ठाकरे आणखीन किती खाली जाऊ शकतात अशी एक नेहमी 100 उदाहरणं आपल्या कॅमेऱ्यासमोर देऊ शकेल. या गोष्टीसाठी मला एक गोष्ट कळू शकेल की कोणाला जास्त, आम्हाला 10 लोकांना 100 लोकांना भरती करायची असेल तर दबाव आणला जाऊ शकतो. मॅनेजमेंटमुळे अजूनही मी ऐकलं की कारण मी ट्रेड युनियनिस्ट आहे की कामावर घ्या, आमची जास्त माणसं घ्या म्हणून आपण दबाव आणू शकतो. पण कोणाचं रेझिग्नेशन देताना याला तुम्ही काढू नका, रेझिग्नेशन देत असेल स्वेच्छेने जात असेल तर त्याला जाऊ देऊ नका असं सांगण्याची पहिलीच केस ऐकते. म्हणजे याच्यासाठी पण म्हणजे उद्धव ठाकरेंचं याच्यामध्ये काय इंटेन्शन आहे अजूनही कळत नाही आहे. आणि राहिली आहे गोष्ट निवडणुकीसाठी म्हणून त्या देत असतील, त्यांचा पण पती आमदार होता. आज त्या मिसेस लटकेना आपल्या कॅमेऱ्यासमोर आणि इतर ठिकाणी सांगावं लागतं आहे की मी शिंदेसाहेबांकडे गेली नाही आहे, मी त्यांना भेटली नाही आहे, असं एखाद्या दिवंगत आमदाराच्या पत्नीला असा त्रास देणं योग्य आहे का, हाच माझा एक प्रश्न आहे त्यांच्यासाठी. कारण लोकांवर तुमचा भरोसा नाही, शिवसैनिकांवर विश्वास नाही, महाराष्ट्रातल्या जनतेवर नाही, आणि छळण्यामध्ये नंबर एक, आणि याचंच कारण आहे की उद्धव ठाकरे तुम्हाला सोडून सगळे जात आहेत. आजही रमेश लटकेने शिवसेना वाढवण्यासाठी जेवढे आपल्या आयुष्यातले तास खर्च केलेत, कुटुंबाकडे लक्ष न देता काय काम केलं असेल, तर ॲटलिस्ट यावेळी तरी त्यांच्या पत्नीला मुलांना असा छळवात त्यांचा करू नका जो तुम्ही करताय. आणि आपल्यासमोर मला सांगायला आवडेल, आजही त्यांनी कुठचीही मिसेस लटके ह्या शिंदेसाहेबांकडे आलेल्या नाहीत, त्यांना भेटलेले नाहीत, आम्ही त्यांना बोलवलेले नाही आहे. आणि शिंदेसाहेबांचं राजकारण जेवढं मी बघितलेलं आहे, मी स्वतः शिवसैनिक म्हणून काम केलं आहे 25 वर्ष, त्या 25 वर्षामध्ये एवढ्या खालच्या लेवलला शिंदेसाहेबांसारखी व्यक्ती काम करणार नाहीत, पण याच्या अगेन्स्ट उद्धव ठाकरे आणखीन किती खाली जाऊ शकतात अशी एक नेहमी 100 उदाहरणं आपल्या कॅमेऱ्यासमोर देऊ शकेल. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे सुधरा, समजा, आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी एक जागा निवडून आली, पोटनिवडणूक आम्ही जिंकली, हे करण्यासाठी एवढ्या नीचपणाचं राजकारण करू नका. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट आरोप केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की